अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शालेय तसेच महाविद्यालयीन युवतींना स्वरक्षण करता यावे या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मिशन साहसी हा उपक्रम पहुर येथील आरटी लेले विद्यालयात नुकताच घेण्यात आला। या प्रसंगी युवतींनी स्वतःचे रक्षण कशा प्रकारे करावे याबाबतचे सखोल असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले। या प्रसंगी जामनेर तालुक्यातील महाविद्यालयीन युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यासोबतच कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर युनिटचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जो काही उपक्रम असेल हा शेवटच्या जामनेर तालुक्यातील तसेच भारतभरात हा उपक्रम राबला पाहिजे याच्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रयत्नशील असतं। आज आपल्या महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जो मिशन साहसी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं सर्वस्वी उद्दिष्ट आणि ध्येय एकच आहे की विद्यार्थिनींना एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे। आपण म्हणतो विद्यार्थिनी आता जे वाढतं गुन्हेगारी वगैरे याच्यात विद्यार्थिनी ज्या वेळेस कमी होतील त्याच वेळेस आपण विद्यार्थिनी एक समाजात आत्मनिर्भर अशा पद्धतीने वावरल्या पाहिजे याच्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे मिशन साहसी आपण आयोजित केलेले आहे। मिशन साहसी उपक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रात राबवताना मुंबईच्या कॉलेजला हा कार्यक्रम राबवला। त्या कार्यक्रमामध्ये 7,000+ विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे कर्तव्यगार असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता। यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं होतं, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम विद्यार्थिनींना आत्मनिर्भर तसेच विद्यार्थिनींमध्ये एक प्रेरणा एक आत्मविश्वास जागृत करण्यासाठी असा प्रेरक असा हा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमात हा जो कार्यक्रम मिशन साहसी आहे हा मिशन साहसी कार्यक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवला तर गुन्हेगारीवर नक्कीच अंकुल बसेल याच्यासाठी विद्यार्थी परिषदेकडे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी परिषदेच्या स्टेजवर अशी एक आपण मत मांडलं होतं। या मतावर आपण विद्यार्थी परिषद म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबवतोय तसंच भारतभरात देखील हा कार्यक्रम राबवला जात आहे। याच्यात मागच्या सप्टेंबर महिन्यापासून तर आजपर्यंत 8.5 लाखाच्या जवळपास येत्या म्हणजे जवळपास 6 ते 7 महिन्याच्या कालावधीतच 7 ते 8 लाखापर्यंत विद्यार्थिनी या प्रशिक्षणातून प्रशिक्षित झालेले आहेत। याच्यामुळे एक विद्यार्थ्यांना नक्कीच आत्मविश्वास झालेला आहे। विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देते। या व्यासपीठात अंतर्गत डिपेक्स असेल, प्रतिभा संगम असेल, याच्यात वेगवेगळ्या प्रतिभावंत खेळाडूंना तसेच त्यांच्यासाठी एकलव्य नावाची क्रीडा स्पर्धा देखील असते। आपण विद्यार्थी परिषदेच्या नवनवीन उपक्रमांमध्ये नक्कीच सहभागी झालं पाहिजे। आपल्या जामनेर तालुक्यात मिशन साहसी उपक्रमाअंतर्गत जवळपास 550 विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेतले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत आज आपण विद्यार्थिनी सेल्फ डिफेन्स या बाबतीमध्ये आज कार्यक्रम घेत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजधरभाऊ पांढरे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पहुर गावच्या मुलुक मैदान तोप कविता देशमुख, त्याचप्रमाणे तुमची विद्यार्थिनी प्रतिनिधी जयश्री बनकर, तसेच या महाविद्यालयाचे प्रमुख आदरणीय सिटी पाटील सर, त्याचप्रमाणे पहुर पेठचे उपसरपंच रविभाऊ मोरे, तालुका रोजगार हमीचे अध्यक्ष समाधानभाऊ पाटील, त्यानंतर या तालुका धोबी समाज संघटनेचे अध्यक्ष चेतनभाऊ रोपले, आदरणीय भालेराव सर, भालेराव मॅडम, एस व्ही पाटील सर, त्यानंतर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे स्त्री ही म्हणजे
शक्ती समजलं जातं. विज्ञानाचा जर विचार केला तर विज्ञान सांगतं की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा स्त्री आणि पुरुष यांची तुलना जर केली तर स्त्री बाळाचं वजन हे पुरुष बाळापेक्षा जास्त असतं. इतकंच नाही तर स्त्री ही निर्णय क्षमतेच्या बाबतीमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये ती अग्रेसर असते. आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून स्त्री पुरुष समानता हा उद्देश शासनाने जागृत करण्याचं ठरवलेलं आहे. परंतु इतकं असून देखील स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण जर दररोज पेपर उघडला, पेपर पाहिला किंवा टी व्ही चॅनल सुरू केलं तर आपल्याला विनयभंग, बलात्कार, खून यासारख्या घटना ज्या आहेत त्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. आम्ही लहान असताना भिंतीवरती एक संदेश लिहिलेला असायचा की देवी रोगी कळवा 1000 रुपये मिळवा. परंतु देवी रोगाचं पूर्णपणे उच्चाटन झालेलं आहे. पण मात्र आपण असं जर ठरवलं की एखादी अशी घटना म्हणजे एखादा दिवसाचा पेपर असा दाखवा की ज्यामध्ये खून, बलात्कार किंवा विनयभंग यासारखे प्रकार दिसणार नाही, बातमी येणार नाही असा एखादा पेपर दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, तर मला असं वाटतं की हे म्हणजे शक्यच होणार नाही. आपण पाहतो की दिवसेंदिवस ह्या घटना वाढत आहेत. आपण स्त्री शक्ती म्हणतोय, स्त्री महान शक्ती म्हणतोय आणि ह्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिल्लीचं निर्भया प्रकरण पहा, कोपर्डीचं प्रकरण पहा. मी एक बातमी वाचली की पुण्यामध्ये एका मुलीला 3-4 नराधम रिक्षामध्ये कोंबून घेऊन जात होते. तिला घेऊन जाताना ती असह्य झाली, तिने रिक्षातून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली उडी मारली. तर अशा या घटना का घडत आहेत तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रिया संरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी कमी पडत आहेत. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपल्या शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्स हा विषय डोळ्यासमोर ठेवून तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर विद्यार्थिनींनी आपला आत्मनिर्भर होण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला 2-3 घटना ज्या सांगितल्या त्या घटनांच्या बाबतीमध्ये त्या मुली जर खरोखर आत्मनिर्भर असत्या, सेल्फ डिफेन्स करण्यासाठी जर त्या तयार राहिल्या असत्या तर अशा प्रकारची घटना घडू शकली नसती. तुम्ही जर अशा प्रकारचं शिक्षण जर घेतलं, कोणतंही संकट जर आलं तर ते निभवण्यासाठी तुम्ही जर तत्पर असल्या तर निश्चितच अशा ह्या ज्या घटना आहेत त्या घटना निश्चितच कमी होतील, यात शंका नाही. तर आम्हाला चांगलं जीवन जगता येईल याच्यासाठी जर तुम्हाला अशा प्रकारचे कराटेचं वगैरे प्रशिक्षण असलं तर मात्र तुम्ही स्वसंरक्षण 100% करू शकणार. आमच्या दुसऱ्या एखाद्या मुलीवर, आमच्या भगिनीवर अशा प्रकारचा प्रसंग बेतलेला असेल, आलेला असेल, ती जर मुलगी त्या प्रसंगाला फेस करू शकत नसेल आणि तुम्हाला जर समजा अशा प्रकारचं कराट्याचं किंवा इतर जे स्वसंरक्षणाच्या लढ्यासाठी जे प्रशिक्षण दिले जातं हे प्रशिक्षण जर तुम्हाला असेल तर तुम्ही आपल्या माता भगिनीचं किंवा आपल्या मैत्रिणीचं किंवा कोणत्याही मुलीचं तुम्ही स्वसंरक्षण हे जरूर करू शकता. आज तुम्ही डिफेन्समध्ये पाहिलं तर मिलिटरीमध्ये मुली आहे, नेव्हीमध्ये मुली आहे, सगळ्या दळांमध्ये आज आपल्याला मुली एवढ्या निर्भय पाहायला मिळतात. परंतु ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा ही परिस्थिती संपली नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही आपल्या स्वसंरक्षणासाठी आम्हाकडून जे प्रशिक्षण दिलं जाईल, जे काही तुम्हाला ट्रेनिंगसाठी प्रयत्न केले जातील यामध्ये सर्वच मुलींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. खरोखर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा जो उपक्रम या शाळेमध्ये आपल्या राबवण्याचा मानस केला आणि तो परिपूर्ण केला, विद्यार्थिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण, सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई येथे अशाच कार्यक्रमासाठी या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यांना बोलवलं,
त्या कार्यक्रमासाठी 7,000 विद्यार्थ्यांनी या सेल्फ डिफेन्सच्या प्रशिक्षणासाठी स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणासाठी तिथे आलेल्या होत्या आणि त्यांनी यशस्वी प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब अत्यंत त्यांना त्या ठिकाणी उत्साहित झाले आणि त्यांनी त्याच ठिकाणी घोषणा केली की हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला गेला पाहिजे. आज रस्त्याने फिरताना ती सुरक्षित आहे का आमची मुलगी? आज प्रत्येक आईवडील धास्तीत आहेत आणि हीच गोष्ट आपल्या या परिषदेने ओळखली आणि खरोखर आमच्या मुली या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाल्या पाहिजे. त्यासाठी त्यांना काहीतरी सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे म्हणून त्याकरता त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखर मी त्यांचे धन्यवाद मानतो. आजचा कार्यक्रम आहे सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वसंरक्षण. मुलींनी आपलं स्वतःच संरक्षण स्वतः कसं करायचं? आपल्याला खरंच सरकारतर्फे खूप काही सुविधा असतात किंवा आपल्याला निरीक्षणासाठी त्यांचं सर्व काही असतं आपल्यासाठी संरक्षणासाठी, पण खरंच ते आपल्यासाठी स्वतः जर आपण स्वतः जर त्याच्या हिमतीने प्रत्येकीने आपलं निर्भयत असलं जीवन आपण चांगलं निर्भयतेने जगलं तर नक्कीच पुढे जाऊ आपण, कोणत्या क्षेत्रात मागे राहणार नाही असं मला वाटतं. प्रत्येकीनं ही शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे म्हणून यासाठी. आणि ग्रामीण भागात या ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत त्या खूप हुशार पण असतात, पण त्यांच्या मागे आई वडील म्हणजे असे थोड्या अडाणी गुळचट विचारांचे असले, कारण घटनाच तशा घडतात की आई वडील तरी विचार काय करतील, कारण त्यांना खूप समाजामध्ये वावरावं लागतात आणि समाज एवढा विचित्र वागतो त्यामुळे ते तसा विचार करतात. पण तो विचार प्रत्येक मुलीने आपल्या आई वडिलांना समजावायला पाहिजे आणि प्रत्येकीने प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. ज्युडो सारखे कराटे सारखे हे शिक्षण प्रत्येक मुलीला आवश्यक आहे. आजच्या काळात ही गरजेचंच आहे. आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये किती महिलांनी शौर्य चंडी दुर्गा सारखे कार्य राबवले आहे. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर अशा कित्येक महिला आहेत की त्या आपण आपल्या ध्येयासाठी समोर ठेवू शकतो आणि आपलं ध्येय गाठू शकतो. आपल्यामध्ये खूप स्किल असतात पण आपण त्या दाबून टाकतो. मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त स्किल असते, खूप त्याच्यामध्ये सुप्तगुण असतात, त्या खूप हुशार पण असतात पण त्या घाबरतात, त्यांना असं भीती वाटते. पण ती भीती नाहीशी केव्हा होईल? जेव्हा ती स्वतः आत्मनिर्भर होईल, ती काहीतरी ध्येय समोर ठेवी आणि ते शिक्षण घेऊन त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी सामोरे जाईल, उभी राहील, स्वतः ती विचार करेल, स्वतः अंमलात आणेल, विचार करेल. तेव्हाच असं कोणी सांगून किंवा कोणी सांगितलं लागलं असं करून होणार नाही, तर स्वतः विचार करून तो आत्मनिर्भयतेचा विचार स्वतः पक्का करून ते शिक्षण घेऊ, तेव्हा ती मुलगी पुढे जाईल आणि आपल्या आईवडिलांचंच काय समाजाचं गावाचं नाव रोशन करेल असं मला वाटतं. माझे नाव योगिता ज्ञानेश्वर दिवसाने. हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही सगळ्या गावामध्ये पुऱ्या देशात महाराष्ट्रात झालेली झाली पाहिजे. यामुळे आपल्याला मुलींबद्दल ज्या घटना ऐकू येतात किंवा ते प्रसंग घडतात ते बंद होऊ शकतात हे प्रत्येक मुलीने शिकायला हवं आणि करायला सुद्धा हवं. कोणी आपल्यासोबत काही वाईट करू नये त्यामुळे आपल्याला हे चांगलं स्वतःच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असते. परिषद यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट होता. यांनी आम्हाला रस्त्यावर कसं म्हणजे वाईट वर्तन होत असताना कसं आपण प्रतिनिधित्व द्यायचं हे अतिशय चांगल्या प्रकारे शिकवलं. त्यामुळे आम्ही मुली त्याला आम्ही धडाडीने सामोरे जाऊ शकतो याचा आम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला. आज आमच्या शाळेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे राबवण्यात आलं. हे जगभर म्हणजे भारतभर हे मिशन चालावं अशी विनंती आहे, कारण या मिशनमुळे मुलींना धाडस येतं. मुलींवर जो अत्याचार होतो तो अत्याचार कमी होऊ लागतो. एखादी मुलगी जर रस्त्याने शाळेतून येत असली तर एखादा मुलगा तिला वाईट नजरेने बघतो, वाईट इशारे करतो, तर त्या मुलीने कसं प्रतिउत्तर द्यायचं हे यातून आम्ही शिकलो.
कारण मुली या धाडसे वागल्या तरच मुलांना वाटेल की मुली ही कुठे दोन तीन खूप अतिशय माटील हायस्कूल मध्ये अतिशय छान नृत्य पार पडला आणि असाच हा तालुक्यामध्ये जसा घेतला गेला हा कार्यक्रम असा भारतभर व्हावा आणि अशा रीतीने खूप छान पद्धतीने या ठिकाणी मुलींनी प्रतिसाद दिला आणि मुलींनी खूप काही इथे शिकण्यासारखं आहे आणि खरंच त्यामध्ये सहभाग होतील असं मला मनापासून वाटतं. हा कार्यक्रम खूप छान रीत्या पार पडला. त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला मिशन साहसी या मिशन साहसी उपक्रमांतर्गत आमच्या शाळेमध्ये खूप चांगलं प्रशिक्षण प्रशिक्षक यांनी या ठिकाणी दिलं. भविष्यकाळात सुद्धा या उपक्रमांतर्गत अशाच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं जेणेकरून आपल्या ज्या मुली आहेत ज्या विद्यार्थी आहेत त्या निर्भीडपणे कुठेही त्यांना भेट आलं पाहिजे मुक्त वातावरणामध्ये त्यांना भेट आलं पाहिजे. निश्चितपणे या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कार्यक्रम जो घेतला त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जो कार्यक्रम राबवला गेला हा खरोखर सत्य उपक्रम असून असेच उपक्रम शाळा शाळांमधून अगदी बालवयापासून ते महाविद्यालयीन शिक्षणार्थींना हे स्वसंरक्षण जेणेकरून ते त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्वबळावर आपलं जीवन सुखी आणि चांगलं जगू शकतील आणि ज्या विपरीत घटना घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांना आळा बसू शकेल या सर्व उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचं प्रथमतः मनापासून मी स्वागत करतो कारण श्री आपला नसून ते सबला आहे हे या कार्यक्रमातून सिद्ध होते. सोबत पाहिजे याची गरज या कार्यक्रमाने बरीच कमी केलेली आहे आणि खरोखरच स्वतःचं संरक्षण ही स्त्रीचं पहिलं शस्त्र आहे आणि या शस्त्राची जाणीव इथे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेली आहे. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मी मनापासून हार्दिक असं त्यांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संपले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित मिशन साहसी उपक्रम हा आपण संपूर्ण जामनेर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण भारतभरामध्ये यशस्वीरित्या राबवत आहे. त्यामुळे आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या मिशन साहसीमुळे विद्यार्थिनींमध्ये एक वेगळ्या प्रकारचे आत्मबळ येते. त्यामुळे विद्यार्थिनी समाजात निर्भरपणे वावरतील असा आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे आणि या कार्यक्रमात जवळपास आज पौरच्या आरटीलेले हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये जवळपास संपूर्ण विद्यार्थिनी फक्त आणि फक्त विद्यार्थिनी ह्या 300 ते 350 विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमातील विद्यार्थिनींना सर्व स्टेप्स ज्यावेळी कोणताही हल्ला झाला त्यावेळेस विद्यार्थिनींनी निर्भयपणे कशाप्रकारे त्या हल्ल्याला सामोरं गेलं पाहिजे याच्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमात संपूर्णपणे प्रशिक्षण देण्यात आलं. विद्यार्थी परिषदेचा हा जो उपक्रम आहे हा नक्कीच यशस्वी होताना आपल्याला सर्वांना दिसत आहे. बहुत अच्छा लगा क्योंकि अभी मतलब इतने लड़कियां मतलब इतने लड़कियों ने सेल्फ डिफेंस सीखा वो अपने खुद की रक्षा के लिए मुझे बहुत अच्छा लगा. मुझे और खुशी होगी कि और अच्छे से अच्छा कार्यक्रम अभी और अच्छे से अपना होगा. मुझे मतलब मेरे जो भाई है इन पर पूरा मुझे ये धन्यवाद. पुनः भेटू तो पर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.